नमस्कार, मी रागिनी। माझ्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आपण जेव्हा नवीन आई होतो तेव्हा आपण आपल्या बाळाचा मालिश करता कोणतं ऑइल यूज करायचं हे सर्वात मोठा प्रश्न नवीन आईंना नेहमी पडत असतो। तर आजच्या व्हिडिओचे टॉपिक हेच आहे की बाळाचा मालिश करता कोणतं ऑइल योग्य आहे। त्याआधी व्हिडिओ सुरू करायचा आधी माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून मी जे व्हिडिओ घालील ते तुम्हाला एक्झॅक्ट टाईमवर मिळेल, तुमच्यापर्यंत पोहोचेल। आणि व्हिडिओ आवडलास व्हिडिओला शेअर करायला आणि लाईक करायला विसरा नको। तर मार्केटमध्ये खूपसे ऑइल असे अवेलेबल आहेत, त्यामधून मी कोणता नेमकं ऑइल मी माझ्या बाळासाठी यूज करायचा हा प्रश्न सर्वच नवीन आईला पडत असतो। तसं तर आपले आई लोक किंवा मग आपल्या जे न्यू आई झालेल्या असतात, जसं आपल्या बहिणी म्हणा, आपली नंद म्हणा किंवा आजूबाजूचा लोक, ते आपल्याला सजेस्ट करत असतात की हा हा ऑइल तुम्ही यूज करा, मी आपल्या बाळाला हा ऑइल यूज केला आहे तर तुम्ही पण आपल्या बाळाला ऑइल यूज करा, असं सजेशन प्रत्येकाकडून येत असतं। पण तरी मी आपल्या बाळाकरता नेमकं आणि योग्य ऑइल कसं यूज करायचं हे मी तुम्हाला आज सांगणार आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे। तर नेमकं ह्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे सरळ आहे की तुमच्या बाळाला जे ऑइल सूट होत असेल तेच ऑइल यूज करा। कारण प्रत्येक बाळाची स्किन आणि बॉडी ही वेगळी असते, त्यामुळे माझं पहिलं सजेशन म्हणजे तुमच्या बाळाला जे ऑइल सूट होईल तेच ऑइल तुम्ही आपल्या बाळाला मॉलिश करता यूज करू शकता। तर ते आता कसं ठरवायचं की आपल्या बाळाला कोणतं ऑइल यूज सूट होते, तर ते मी थोडं सोपं करून सांगते की कमर्शियल ऑइल यूज करू नका। फर्स्ट ऑफ ऑल, डोंट गो विथ द कमर्शियल ऑइल। कमर्शियल ऑइल म्हणजे मार्केटिंग ज्या ऑइलची होते, फॉर एक्झाम्पल म्हणा तुम्ही जॉन्सन अँड जॉन्सन बेबी ऑइल किंवा मग हिमालयाचं बेबी ऑइल, अजून खूप सारे आहे, ममा अर्थ वगैरे। प्लीज डोंट गो विथ द कमर्शियल ऑइल, एवढं तुम्ही लक्षात ठेवा। ते का यूज करायचं नाही का, कारण त्याच्यामध्ये थोडं का प्रमाणात असो, थोडा जास्त प्रमाणात का असो ना, त्यांच्यामध्ये केमिकल बेस असतात, त्याच्यामुळे ते आपल्या बाळाला सूट होईल किंवा आपल्या बाळाला ते हानिकारक असू शकतात, त्याच्यामुळे कमर्शियल ऑइल यूज करू नका। तर आता कमर्शियल ऑइल यूज नाही करायचं तर कोणतं ऑइल यूज करायचं, त्याचं बेस्ट उत्तर आहे आपलं इंडियन ऑइल। मला एक सांगा, जेव्हा आपले आई वडील किंवा आपल्या आई आजच्या वगैरे जेव्हा हे मार्केट बेस प्रोडक्ट अवेलेबल नव्हते, तेव्हा आपल्या आया लोक किंवा आपल्या आजच्या लोक कोणतं ऑइल यूज करत होते, तर ऑफकोर्स इंडियन ऑइल, म्हणजेच सरसों तेल म्हणा, कोकोनट ऑइल म्हणा, कोकोनट ऑइल इज अ बेस्ट, तर तिळाचं तेल म्हणा, अशा खूप प्रकारचे ऑइल आपलं जे व्हेजिटेबल ऑइल्स म्हणून आपण म्हणतो त्याला, त्या व्हेजिटेबल ऑइलचाच यूज करत होते आणि त्यांचे हाड आपल्या हाडांपेक्षा 10 पटीनं स्ट्रॉंग आहेत। आपण जे काम आजच्या परिस्थितीत करू नाही शकत, आपले हाडं असं दुखायला लागतात, तेच आपले आई किंवा आपले आजी लोक आता असं 90 पर्यंत असताना सुद्धा ते म्हणजे चालत आहेत किंवा मग ते त्यांचं म्हणजे त्यांची हाड त्यांना साथ देत आहे असं म्हणता येईल। तर त्याकरता म्हणते मी की कमर्शियल ऑइलकडे धावा नको, बेस्ट आहे आपलं इंडियन ऑइल। बघा, दोन प्रकारचे ऑइल असतात, एक व्हेजिटेबल ऑइल आणि दुसरं मिनरल ऑइल। मिनरल ऑइल म्हणजेच कमर्शियल ऑइल। तर व्हेजिटेबल ऑइल कोणतं? व्हेजिटेबल ऑइल म्हणजेच कोकोनट ऑइल, आलमंड ऑइल, कस्टर्ड ऑइल झालं, सनफ्लावर ऑइल झालं, मस्टर्ड ऑइल झालं, हे आहे व्हेजिटेबल ऑइल। तर तुम्ही हे ऑइल बाळाचा मॉलिश करता यूज करू शकता। तर यामधून नेमकं ऑइल मी कोणतं यूज करायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे। तर फर्स्ट ऑफ ऑल, व्हेजिटेबल ऑइल का बरं यूज करायचं हे आपण जाणून घेऊ। कारण फर्स्ट आहे, व्हेजिटेबल ऑइल्समुळे ते जास्त स्किन फ्रेंडली असते आणि बाळाचा हाडांमध्ये आणि स्किनमध्ये एकदम नॉर्मली ॲब्झॉर्ब होऊन जाते। दुसरं म्हणजे जर प्रीमॅच्युअर बाळ असेल तर त्या बाळाचा हाडाला न्यूट्रिशन प्रोव्हाइड करण्यात खूप हेल्प होते, त्यामुळे व्हेजिटेबल ऑइल कधीही चांगलं असतं। तर आता आहे की मी कोणतं ऑइल प्रिफेअर करेल किंवा मी माझ्या मुलीला मॉलिश करताना कोणतं ऑइल यूज केलं, तर सर्वात बेस्ट आणि पहिल्या नंबरचं ऑइल आहे कोकोनट ऑइल।
हे खूप नॅचरल आहे आणि आपलं पॅराशूटचं कोकोनट ऑइलनी मालिश केलं तरीही चालेल, ते 100% प्युअर आहे आणि त्याचे 100% प्युअर असल्याने ते आपण व्हेजिटेबल म्हणजे भाज्या आपल्या भाज्या करताना पण आपण त्या ऑइलचा यूज करू शकतो. कोकोनट ऑइलचं दुसरं पार्ट म्हणजे ते एकदम नॅचरल आहे आणि स्किन फ्रेंडली आहे. त्याच्यातून तुम्हाला बाळाला स्किनला कोणताही त्रास किंवा रॅशेस किंवा नुकसान होण्याचे चान्सेस नाही आहे. तेव्हा कोकोनट ऑइल यूज केलं तर काही हरकत नाही. त्याच्यामध्ये हे कोकोनट ऑइल हे कोकोनट ऑइल तुम्ही बघा इथे लिहिलं आहे 100 ग्रॅम. बघा इथे असं लिहिलं आहे, दिसू शकत असेल तुम्हाला किंवा तुम्ही तुमच्या कोकोनट ऑइलमध्ये चेक करा की हे 100% प्युअर आहे. त्याचा अर्थ हे आहे की हे 100% प्युअर असल्याने तुम्ही हे ऑइल कुकिंगसाठी पण यूज करू शकता, प्लस बाळाचा मालिशसाठी तर उत्तमच आहे. त्यामुळे कोकोनट ऑइलनी बाळाची मालिश केली आणि 12 महिने पण मी कोकोनट ऑइलनी मालिश केली तरीही काही हरकत नाही. खूप छान ऑइल आहे हे आणि एकदम नॅचरल आहे आणि एकदम इंडियन आहे. दुसरं ऑइल म्हणजे ऑलिव्ह ऑइल. ऑलिव्ह ऑइल म्हणजे हे फिगारोचं, माझ्याकडे ऑलिव्ह ऑइल आहे हे फिगारोचं. हे आहे फिगारोची ऑलिव्ह ऑइल. याच्यामध्ये व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन ई असते, त्याच्यामुळे हे बाळाकरता अतिशय उत्तम आहे. आणि स्पेशल म्हणजे असं म्हणतात की काही बाळांना जर रॅशेस होत असेल तर माझं एक सजेशन आहे की बाळाला आधी ऑइल चेक करून बघा की कोणतं ऑइल बाळाच्या स्किनला सूट होतो. त्याकरता काय करा तुम्ही, इतकं ऑइल हात बोटावर घ्या आणि बाळाचा मानेला किंवा मग हाताला पण लावलेला चालेल, ते टेस्ट करून बघा. 24 तास त्या बाळाच्या स्किनवर, ते 24 तास नाही तर काही तास तरी ते बाळाच्या स्किनवर लावून ठेवा, जेणेकरून त्या भागामध्ये जर इचिंग होत असेल किंवा रॅशेस आले असतील तर तुम्हाला समजेल की बाळाला हा ऑइल सूट होतो किंवा नाही. तसं हे हा फिगारोचं ऑइल आहे, ऑलिव्ह ऑइल, ह्याच्यामुळे बाळाच्या स्किनला काही नुकसान होणार नाही, कारण मी स्वतः यूज केलेलं आहे आणि खूप छान आहे ऑइल. एकदम स्किनमध्ये पूर्ण ॲब्झॉर्ब होऊन जाते आणि खूप छान आहे, याचे रिझल्ट खूप छान आहे. मी सुद्धा हा ऑइल यूज केलेला आहे माझ्या मुलीकरता, त्याच्यामुळे सेकंड नंबर मी प्रिफेर करेल फिगारो ऑइल म्हणजेच ऑलिव्ह ऑइल. तिसरं ऑइल म्हणजे आलमंड ऑइल म्हणजे बदामाचं ऑइल. हे सुद्धा बाळाच्या स्किनकरता अतिशय योग्य आहे आणि त्याच्याने तुमच्या बाळाला काही रॅशेस किंवा मग काही इचिंग वगैरे काही कशाचाही प्रॉब्लेम होणार नाही. तर मला असं वाटते की हे 3 ऑइल बाळाचा मॉलिश करता अतिशय उत्तम आहे. फर्स्ट आहे कोकोनट ऑइल, दुसरं आहे ऑलिव्ह ऑइल आणि तिसरं आहे बदामचा ऑइल म्हणजे आलमंड ऑइल. आणि एक अजून सांगते, सरसोचं ऑइलसुद्धा मालिश करता खूप चांगलं असते, पण ते थोडं हार्श असतं आणि थोडंसं असं जळजळल्यासारखं होतं. त्याच्यामुळे बाळाला ते डायरेक्ट अप्लाय करायला किंवा मग डायरेक्ट मॉलिश करायला थोडंसं कठीण जाते आणि थोडंसं चिपचिप पण असते ते सरसोच्या तेल. पण सरसोच्या तेलाने मॉलिश केलं तर आपण जेव्हा बाळाचा ताळूला ताळू भरायसाठी म्हणून सरसोचं तेल यूज करतात तर ते केसांसाठी खूप चांगलं आहे. सरसोचं ऑइल केसांसाठी खूप चांगलेलं आहे, कारण माझ्या स्वतःचा एक्सपिरियन्स आहे. जेव्हा माझी मुलगी लहान होती तेव्हा ते ताळू भरायसाठी म्हणून तिला ऑइलिंग करावं लागत होतं इथे ताळूला, तर तिचा क्राऊन एरिया जो आहे त्याच तेवढ्या भागातच तिचं केस इतके दाट आले आहे आणि तिचा इकडचा ह्या जो पार्ट आहे मागचा किंवा साईडचा पार्ट त्याच्यापेक्षा हा क्राऊनचा जो भागामध्ये केस तिचे खूप दाट आले आहे. तर मध्ये अधेमध्ये सरसोचा ऑइलनी पण मॉलिश केलं तरी अतिशय उत्तम आहे. मला एकंदरीत असं म्हणायचं आहे की कमर्शियल ऑइलमध्ये पण काही म्हणजे प्रत्येक ऑइलचे पर्सेंटेज दिलेले असते की आलमंड ऑइल इतक्या प्रमाणात यूज झालेलं आहे, कोकोनट ऑइल इतक्या प्रमाणात यूज झालेलं आहे, फ्रेग्रन्स करता इतक्या प्रमाणात इतक्या पर्सेंटेजमध्ये ते केमिकल यूज झालेलं आहे. तर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही
ते परसेंटेज किती आहे प्रत्येक ऑइलचे हे बघण्यापेक्षा ते त्या ऑइलचं जे ते जे ऑइल आहे ते नॅचरल ऑइल आहेत ना, मग तुम्ही डायरेक्ट नॅचरल ऑइल यूज करा ना, का बरं तुम्ही कमर्शियल ऑइलमध्ये कडे जाऊन आपल्या बाळाच्या स्किनसोबत बेअर करता. तर माझं सजेशन एकच आहे की कमर्शियल ऑइलकडे न जाता आपलं आयुर्वेदिक किंवा नॅचरल ऑइल जे आहे आणि आपलं इंडियन ऑइल जे आहे ते यूज कर, कारण इंडियन ऑइल एकदम बेस्ट आहे. सो गो विथ इंडियन ऑइल. तर यामध्ये मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला बाळाचा मॉलिश करायचा आधी काय केलं पाहिजे याचे थोडंसं टिप सांगणार आहे. तर टिप नंबर एक म्हणजे आंघोळ करायचा 1-1.5 तासाआधी बाळाची ऑइलिंग झाली पाहिजे. टिप नंबर दोन म्हणजे आपल्या बाळाला कोणतं ऑइल सूट होते हे बघण्याकरता थोडंसं ऑइल घ्या आणि बाळाचा हातावर किंवा मग मानेवर वगैरे ते लावून ठेवा. एक 1/2 पाऊण तास किंवा 2 तास तरी लावून ठेवलं तरी चालेल. आणि त्यानंतर बघा की त्या बाळाला त्या पार्टमध्ये काही इचिंग होते किंवा रॅशेस होतात का. जर असं काही होत नसेल तर तो ऑइल बाळाला सूट होते, तुम्ही त्या ऑइलसोबत बाळाला मॉलिश करू शकता. टिप नंबर तीन म्हणजे बाळाला मॉलिश करायच्या आधी जो ऑइल मालिश करता तुम्ही यूज कराल त्या ऑइलला थोडं कोमट करून घ्या आणि मग त्या ऑइलला तुम्ही बाळाला मॉलिश करू शकता. त्या आणि चौथा नंबरचा टिप म्हणजे तुम्ही जे रेग्युलर ऑइल यूज करता त्या ऑइलला कधी कधी तुम्ही स्किप करू शकता. म्हणजे जसं तुम्ही आता मी सांगितलं कोकोनट ऑइलने तुम्ही मॉलिश करू शकता, तर एखाद्या वेळेस कोकोनट ऑइलने तुम्ही करू शकता, तर कधी महिन्याभराच्या नंतर किंवा 1.5 महिन्यानंतर एकदा किंवा 2 दा तुम्ही ऑलिव्ह ऑइलने करू शकता किंवा आलमंड ऑइलने पण तुम्ही मॉलिश करू शकता. माझं म्हणण्याचा अर्थ हे आहे की एखादी वेळेस ऑइल चेंज करायचं, त्याने बाळाचा हाडांचा विकास चांगला होतो. तर या व्हिडिओमध्ये मी बाळाचा मॉलिश करता कोणतं ऑइल यूज करायचं याबद्दल थोडंफार माहिती दिली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मला सांगा आणि व्हिडिओ आवडलास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार.